आपल्या मनपसंतीचे सिलेक्टर रेंजचे कापड अन बॉडी फिटिंग साठी झक्का शिलाई एकाच छताखाली दत्ता दहिवडकर कापड दुकान आणि टेलर्स। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। सतत 2 बॉडीगार्ड घेऊन फिरणाऱ्या वाळू व्यावसायिक आणि कुविख्यात गुन्हेगार संतोष जगताप याचा भर रस्त्यात गोळ्या घालून खून करण्यात आल्याने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली। परंतु शार्प माइंड असलेल्या संतोषला आपला गेम होणार याची जाणीव झाली होती। त्याला सकाळपासूनच त्याची चाहूर लागली होती, पण त्याने दुर्लक्ष केलं आणि घात झाला। 2 खुनांसह 8 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संतोषचा शेवट देखील तसाच झाला आहे। लोणी काळभोर परिसरातील उरुळी कांचन परिसरात शुक्रवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास कारमधून आलेल्या 4 हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार करून त्याचा खून केला। प्रत्युत्तरात बॉडीगार्डने केलेल्या गोळीबारात त्यातील एकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुनाचे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत। पुणे पोलिसांची गुन्हे शाखा, लोणी काळभोर पोलिसांचे 1 पथक आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे 1 पथक या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। परंतु हा खून पूर्व वैमनस्यातून झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे सांगितले जात आहे। हा खून सुपारी देऊन झाला असल्याचाही संशय पोलिसांना आहे, त्यामुळे खून करणारे सुपारी किलर असण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून आज इंदापूर येथून पवन मिसाळ व नन्या आदलिंग दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची खात्रीदायक माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान हल्ल्यापूर्वी संतोष जगताप याला आपला गेम होणार हे लक्षात आलेले होते असे त्याच्या दिवसभराच्या हालचालीवरून दिसत आहे। तो शुक्रवारी घाबरलेलाच होता। केडगावला एका कार्यक्रमासाठी गेल्यानंतर तो परत येत होता, तेव्हापासून त्याला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले होते। तो केडगाव वरून यवत येथे गेला। यवत वरून तो उरुळी कांचन परिसरात भूक लागल्याने जेवण करण्यासाठी आला होता। हॉटेल चालक त्याच्या ओळखीतला होता, त्याने हॉटेलच्या अगदी समोरच त्याची कार उभी केली। त्याचे बॉडीगार्ड देखील सोबतच होते। दुमजली असणाऱ्या या हॉटेलात संतोष आत जाताच त्याने मालकाला शटर बंद कर, मला आज काहीतरी वेगळं वाटत आहे असे म्हणत शटर बंद करण्यास सांगितले। शटर बंद केल्यानंतर देखील संतोष घाबरलेलाच होता। त्याने मालकाचा मोबाईल देखील स्वतःकडे घेत कुलूपाची चावीही घेतली। त्याने दुसऱ्या मजल्यावर जेवण केले, जेवण देखील त्याने फक्त राईस घेतला। त्यानंतर तो खाली आला आणि त्याने कोल्ड्रिंक घेतली आणि शटर उघडण्यास सांगून बाहेर आला। बाहेर येऊन गाडीत बसणार तितक्यात दबा धरून बसलेल्या 4 हल्लेखोरांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली। संतोष जगतापवर झालेल्या गोळीबारात त्याला 4 गोळ्या लागल्या, त्यात पाठीत 2, हाताला 1 व मानेच्या जवळ 1 गोळी लागली होती, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। तर बॉडीगार्डने झाडलेल्या गोळीबारात स्वागत खैरेला 1 गोळी लागली होती असे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे। तर जखमी 2 बॉडीगार्डना देखील 1-1 गोळी लागली असून एकूण 7 गोळ्या झाडण्यात आल्याचे रेकॉर्डली स्पष्ट दिसत आहे। परंतु या अंधाधुंद गोळीबारात दोन्ही बाजूंनी 10-12 गोळ्या झाडल्याची शक्यता आहे। अप्पा लोंढेंच्या टोळीशी संतोष जगताप संबंधित होता असे सांगितले जात असले तरी त्याचा या टोळीशी काहीही संबंध नाही असे वरिष्ठ अधिकारी सांगतात। अप्पा लोंढेचा 2015 साली खून झाला। तत्पूर्वी 2011 दौड बाजार समिती संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत भाऊ रमेश सोनवणे यांच्यावर भर दिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर आहे। या गुन्ह्यात सह आरोपी अप्पा लोंढेला करण्यात आले होते, त्यामुळे संतोष जगताप हा लोंढे टोळीशी संबंधित असल्याचे बोलले जाऊ लागले। मात्र प्रत्यक्षात अप्पा लोंढेचा या गुन्ह्यात सहभाग नव्हता, परंतु पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्याचा या टोळीशी संबंध नव्हता, तो बॉडीगार्ड घेऊन फिरत असल्याने त्याचीच एक टोळी असावी असेही म्हणतात।